हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। नवरात्री चालू आहे, सो नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मी आली होती माझ्या माहेरी, तर असं मला वाटलं की माझं तिकडे जे किचन आहे ते माझं मॉड्युलर किचन आहे आणि इथे सेमी मॉड्युलर किचन आहे, तर मला असं वाटलं की थोडंसं काहीतरी क्लिनिंग आणि काहीतरी ऑर्गनायझिंग करावं प्लॅटफॉर्मवरती। सो आजच्या व्हिडिओमध्ये मी हे जे नॉन मॉड्युलर किचनचं जो प्लॅटफॉर्म आहे तो थोडासा ऑर्गनाईज करणार आहे, काही ऑर्गनायझर्स यूज करणार आहे। तर असं काही समजायचं नाही आहे की आपलं जे नॉन मॉड्युलर किचन आहे ते खूप साधं सिम्पल दिसतं, आपण त्याला अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो। सो आपण वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करूया। सो लेट्स गेट स्टार्टेड। फर्स्ट स्टेप आहे ऑर्गनाइज करायच्या आधी, ती म्हणजे क्लिनिंग। तर मी पहिले इथे क्लिनिंग करून घेते आहे। तर जनरली जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो तेव्हा आपण ओटा पूर्ण धुवून घेतला पाहिजे, कारण ज्या ओट्याला कडे असतात तो ओटा आपण व्यवस्थित घासून धुवून घेऊ शकतो। तर मी इथे व्यवस्थित आपलं डिशवॉश लिक्विड घेऊन व्यवस्थित क्लीन करून घेते आहे, त्यासोबतच मी गॅस देखील क्लीन करून घेते आहे। सगळ्यात इझी क्लिनिंग मेथड म्हणजे डिशवॉश लिक्विड आणि पाणी, हीच मेथड मला इझी वाटते। नेक्स्ट स्टेप, जे वरचे ऑर्गनायझर्स आहेत हे पूर्ण वॉल माउंटेड करून घेतलेले आहेत, तर ते पण आपण क्लीन करून घेऊया। त्यानंतर नेक्स्ट आपण सिंकचा जो एरिया आहे तो क्लीन करून घेऊया। सोबतच मी टॅप देखील क्लीन करून घेते आहे। त्यानंतर हा प्लॅटफॉर्म कसा होता त्याचा मी बिफोर लुक तुम्हाला आता दाखवून घेते आहे आणि त्यानंतर कसा दिसेल हे तुम्हाला नक्कीच कळेल। सगळ्यात बेस्ट ऑर्गनायझर्स स्पूनसाठी मला हे असे ग्लासच वाटतात, तर त्यासाठी इथे मी दोन स्पून ऑर्गनायझर्स घेतलेला आहे। जो छोटा आहे त्याच्यामध्ये मी छोटे स्पून्स आणि जे मोठ्या स्पूनसाठी मी मोठा ग्लास यूज केलेला आहे। ज्या रेग्युलर लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी जनरली प्लॅटफॉर्मवरतीच अरेंज करते। तर ही नवीन प्लास्टिकची स्टोरेज शेल्फ मी आता ॲड करते आहे माझ्या किचनच्या प्लॅटफॉर्मवरती। तर कोणती पण गोष्ट घ्यायच्या आधी आपण पहिले ती क्लीन करून घेतली पाहिजे। तर ही जी कॅबिनेट आहे, हे जे स्टोरेज रॅक आहे, ही वॉल माउंट पण करू शकतो। अँड हिअर माय न्यू स्टोरेज कॅबिनेट इज रेडी टू ऑर्गनाइज। तर यामध्ये आपले जे रोजच्या वापरायचे जे डब्बे आहेत, चहा पावडर किंवा जिरे मोहरी जे आहेत ते मी याच्यामध्ये अरेंज करून घेते आहे। Now let's organize the cups in this cute little basket which looks very pretty on my countertop. तर अशा प्रकारे countertopचा corner portion माझा पूर्ण organize झालेला आहे। Now going on to the next step. तर किचनची जी विंडो आहे तिथे ऑर्गनाइज करण्यासाठी मी काही कप परत इथे घेतलेले आहेत, की माझा जो न्यू सेट ऑफ कप आहे की जो इथे मी व्यवस्थित अरेंज करून घेते आहे।
विथ माय सम फेवरेट कॉफी मग्स हियर। तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, आणि जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। अँड दिस इज क्विक अरेंजमेंट टू माय सिंक एरिया। त्यानंतर फ्रीजचा जो वरचा पोर्शन आहे तो मला खूप एम्प्टी वाटत होता, त्याच्यामुळे मला असं वाटलं की काही गोष्टी तिथे देखील अरेंज कराव्या की ज्या मला रेग्युलर लागतात, म्हणजे जनरली आपल्याला सगळ्यांनाच रेग्युलर लागतात, जसं मसाले आहेत। अँड आय होप माझी आजची व्हिडिओ तुम्हाला नक्की युजफुल राहील।